नमस्कार, मी निखिल प्रधान पॉलिटिकल गॅनबद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. पॉलिटिकल गॅनबदी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय आहे नवीन शैक्षणिक धोरण? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत देशामध्ये नवीन लागू झालेले शैक्षणिक धोरणशी संबंधित आजचा व्हिडिओ आपण बनविणार आहे. चला मग करूया सुरुवात. नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. सर्वप्रथम भारत देशामध्ये 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात आले होते. आता 34 वर्षानंतर मोदी सरकारने त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. देशात मागील 30 वर्षात आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या मोठे बदल झालेले आहेत, परंतु शैक्षणिक धोरणामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. मोदी सरकारने शैक्षणिक धोरणात अडचण दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5+3+3+4 अशा नव्या प्रणालीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. 9वी पासून ते 12वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये 12 क्षेत्रामध्ये 9वी ते 12वीचे शिक्षण विभागण्यात आले आहे. नवीन धोरणात 5वीपर्यंतचे शिक्षण स्थानिक आणि मातृभाषेत असणे अनिवार्य असावे आणि 5वी ते 8वीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत शिकावे हे विद्यार्थ्यांच्या वर अवलंबून आहे असे या शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची रचना आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 अशी करण्यात आली आहे. पहिली 3 वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यानंतर 2 वर्ष पहिली ते दुसरी, पुढील प्रत्येकी 3 वर्ष 3री ते 5वी व 6वी ते 8वी अशी असतील. त्यानंतर 9 ते 12 अशा 15 वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे. नवीन धोरणामध्ये आंतरशाखीय शिक्षण पद्धती समाविष्ट करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार, परंतु त्याचे महत्त्व कमी होईल असे या शैक्षणिक धोरणामध्ये प्रस्तावित आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एकाच वेळी इंजिनिअरिंग व संगीत अशा दोन्ही विषय घेऊन विद्यार्थ्यांना पदवी घेता येईल. शिक्षणामध्ये लवचिकता आणली गेली असून महाविद्यालय तसेच विद्यापीठे आंतरशाखीय विषय एकत्र शिकता येईल. ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचे असेल त्यांच्यासाठी 5 वर्षाचा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर त्यांना MPhil करण्याची गरज नाही असे या प्रस्तावात नमूद केले आहे. त्यांना डायरेक्ट PhD साठी प्रवेश घेता येईल. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यासाठी आनंदाचा मुद्दा या नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट केला आहे. आता शिक्षक बदल्या सर्वत्र गाजत आहे, परंतु आता या बदल्याची पद्धत बंद करण्याचे शिक्षण धोरणात नमूद करण्यात आले आहे. सध्या शिक्षण हक्क कायदा 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये वयाच्या 3र्याच वर्षी विद्यार्थी हा शाळेत प्रवेश घेईल आणि 18व्या वर्षी शाळेतून बाहेर पडेल. म्हणजेच याचा अर्थ असा की आतापर्यंतचे विद्यार्थी हे 6व्या वर्षीचे असताना शाळेमध्ये प्रवेश घेत होते, परंतु या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये वयाच्या 3र्या वर्षीच विद्यार्थी शाळेमध्ये जातील. हा नवीन शैक्षणिक धोरण विषय सध्या भारत देशामध्ये एक प्रकारचा ट्रेंडिंग मुद्दा आहे, परंतु काही प्रमाणामध्ये याला विरोध पण होत आहे. नुकत्याच तामिळनाडू सरकारने चे मुख्यमंत्री यांनी याला कडाडून विरोध केला आहे. परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असे काही बदल केले आहे की ते विद्यार्थ्यासाठी
आणि त्यांच्या पालकासाठी किंवा शिक्षकासाठी फायदेशीर ठरू शकेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलास ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका आणि पॉलिटिकल ज्ञानबाजी चॅनल सबस्क्राइब करा, कारण तुम्ही जर पॉलिटिकल ज्ञानबाजी चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या मुद्द्यावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद।